नमस्कार, तुमचं स्वागत आहे मनीषाज किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे याच्यासाठीच्या काही टिप्स अँड ट्रिक्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आजच्या या रेसिपीसाठी लागणारी सामग्री आपण पाहूया। 2 मोठ्या वाट्या नारळ खाऊन घेतलाय, 1.5 वाटी गूळ, गूळ शक्यतो मऊ घ्यायचा, तूप, तेल घेतलं तरी चालेल, वेलदोडे पूड, 2 चमचे खसखस, ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेत। उकडसाठी लागणारी सामग्री आपण पाहूया। 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी पाणी, मीठ आणि तूप। सर्वात आधी आपण उकड काढून घेऊया। उकड काढण्यासाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकायचं, त्यामध्ये 2 चमचे तूप, त्यानंतर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळले की गॅस बारीक करून त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, व ते एकसारखं करून घ्यायचं। पीठ थोडं कोरडं राहिलं तरी चालेल। नंतर यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं, त्यामुळे पीठ अजून वाफेवरती चांगलं शिजतं। तोपर्यंत आपण मोदकाचे सारण करून घेऊया। दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये खसखस आपल्याला परतून घ्यायची। नंतर यामध्ये खवलेला नारळ आणि गूळ टाकून हे एकसारखं परतून घ्यायचं। नंतर वेलदोडेची पूड आणि ड्रायफ्रूट टाकून हे एकसारखं परतून घ्यायचं। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतील। वेलदोड्याची पूड करताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे वेलदोड्याची पूड लगेच बारीक होते। सारण व्यवस्थित परतून झालं की त्याला बाउलमध्ये काढून गार करायचं। आता आपलं सारण थंड होईपर्यंत आपण तांदळाचं पीठ मळून घेऊया। तांदळाचं पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाणी टाकून हे एकसारखं मळून घेते। साधारण मी 1 वाटी पाणी वापरले। पीठ व्यवस्थित एकसारखं मळून घ्यायचं। आता आपलं पीठ मळून तयार आहे, आपण मोदक बनवायला घेऊया। तांदळाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन तो आधी हातावरती एकसारखा मळून घ्यायचा। असं केल्याने मोदक फुटत नाही। मोदक बनवत असताना हाताला थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही। आता आपल्याला याची पारी करून घ्यायची आहे। पारी करत असताना आपल्याला साईड साईडनीच याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून मधी ते जाड राहील आणि आपला मोदक फुटणार नाही। पारी बनवून तयार झाली की यामध्ये सारण भरायचंय। मी इथं साधारण 1 मोठा चमचा सारण घेतलंय आणि थोडंसं वरती घातलंय। सारण जर खूप जास्त झालं तर मोदक फुटू शकतात। नंतर दाखवल्याप्रमाणे याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात। सगळ्या कळ्या पाडून झाल्या की मोदक बंद करून घ्यायचा।
आजची ही डिटेल रेसिपी तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकता आणि तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता. त्याची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता आपले सगळे मोदक बनवून तयार झाले आहेत. मोदक उकडण्यासाठी मी पातेल्यामध्ये निम्म पाणी घेऊन आधी ते उकळून घेणार आहे. नंतर चाळणीला मी साजूक तूप लावून सगळे मोदक त्यामध्ये ठेवणार आहे. साजूक तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालेल. आता ही चाळणी पातेल्यावरती ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती आपल्याला मोदक वाफून घ्यायचे. नंतर गॅस बारीक करून 10 मिनिटं आपल्याला मोदक उकडून घ्यायचे. 10 मिनिटांनी चाळणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मोदक आपल्याला 5 ते 10 मिनिटं थंड होऊन द्यायचे. मोदक जर आपण लगेच काढले तर ते फुटतील. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब आणि लाईक करा.